नमस्कार. आजच्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम महिला भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक महिला दिन साजरा करत असताना आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कर्तृत्वाला सलामी देत साजरा करत असतो. अनेक कर्तृत्वान महिला हा दिन साजरा करत असताना आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करत असतो. पण प्रत्येक 8 मार्चच्या निमित्तानं एक प्रश्न मनामध्ये उभा राहतो आणि कदाचित तो आजच्या दिवशी व्यक्त व्हावा असं मला मनापासून वाटतंय. वर्षभरातल्या 365 दिवसांपैकी एकच दिवस आम्हाला मिळावा आणि या निमित्तानं आम्ही हा दिवसाचं आगळे वेगळे पण साजरं करत शुभेच्छा स्वीकाराव्यात. मनाला कुठेतरी खंत देणारे वाटतात, कारण 365 दिवसापैकी एकच दिवस आम्हाला देण्यापेक्षा 365 दिवस आपण आम्हाला सन्मानाचे आणि सुरक्षेचे दिले तर खऱ्या अर्थानं हा वर्षभराचा जागतिक महिला दिन होईल. आणि याच निमित्तानं राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही 8 मार्च या दिनाच्या निमित्तानं 365 दिवसासाठी म्हणजेच वर्षभरासाठी महिला सुरक्षा जनजागर हे अभियान संपूर्ण राज्यभरात राबवत आहोत. या अभियानाच्या अंतर्गत महिला सुरक्षितेसाठी असणारे कायदे, नव्याने येऊ घातलेले काही कायदे, सायबर गुन्हेगारी, महिलांनी आपल्या सुरक्षितेसाठी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी असतील, सायबर सेलचे अधिकारी असतील, अॅडव्होकेट सेलचे संबंधित अधिकारी असतील आणि यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक विधानसभेत, संपूर्ण राज्यभरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जात असताना त्यांना प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर वाढत्या अत्याचार आणि बलात्काराच्या घटना आपण सर्वजण पाहतोय, याला आळा घालत असताना खरं तर प्रशासन त्यांचं काम करतंय, राज्य सरकारही त्यांचं काम उत्तमरित्या करतंय, पण या पलीकडे जाऊन समाजाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच समाजाची मानसिकता बदलण्यासाठी या महिला सुरक्षा जनजागरचा निश्चितपणाने उपयोग होणार आहे. खरं तर आपण प्रत्येक वेळेस एखादी घटना घडली, बलात्कारासारख्या निर्दयी घटना घडल्या की अश्लीलता कुठेतरी होती असं म्हणतो, पण जेव्हा 1.5 आणि 2 वर्षाच्या मुलीवरती सामूहिक बलात्कार होतो त्यावेळेस पुन्हा एकदा प्रश्न पडतो की यामध्ये कुठे अश्लीलता होती. त्याच्यामुळे अशा घटनांमध्ये खऱ्या अर्थानं समाजाची भूमिका बदलणं, सामाजिक मानसिकता बदलणं यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊयात आणि वर्षभर राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होयात. आमचे पुरुष बांधव देखील आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात, पाठिंबा देत असतात. त्याच्यामुळे समाजाची मानसिकता बदलत असताना केवळ महिलांची मानसिकता बदलून उपयोग नाही, समाज म्हणून माझे पुरुष बांधवांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं. आणि हा कार्यक्रम यशस्वी करत असताना त्या त्या भागातले पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून जी यंत्रणा आपल्याला पुरवली जाणार आहे या यंत्रणेच्या अंतर्गत माझ्या जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष ह्या प्रत्येक पातळीवरती हा कार्यक्रम राबवणार आहेत. आणि मला खात्री वाटते पुढच्या 8 मार्च 2022 पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. वर्षभराच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता देणाऱ्याची आणि सबलीकरण, सक्षमीकरणाबरोबरच खऱ्या अर्थानं त्यांना आत्मविश्वास आणि सन्मान आपण सर्वजण मिळवून देऊयात. आणि खऱ्या अर्थानं हाच आमच्यासाठी 8 मार्चचा जागतिक महिला दिन होऊ शकतो.